अहमदनगर मधीलच प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी तयार केलेल्या या जरा हटके 3D पत्रिका ही नवीन संकल्पना आता रूढ झाली आहे. अत्यंत कमी खर्चात फक्त कागदाला घडी घालून त्यांनी साकारलेल्या लग्न पत्रिका लक्ष वेधून घेतात आणि त्या कार्यक्रमात प्रमोद कांबळे यांनी तयार केलेल्या या पत्रिकांचीच चर्चा जास्त असते. उपनयन संस्कारांची निमंत्रण पत्रिका कशी असावी तर ही पहा एक चौकोनी कागद, त्यावर या मुलाचं रेखाचित्र आणि त्याला लपेटलेला हा धागा. सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा असेल तर गोलाकार चंद्राची पत्रिका. घरात बारसं असेल तर पत्रिकेला भिरभिऱ्याचा आकार. कागदाची फक्त घडी बदलून तयार केलेल्या या पत्रिका हा नगरमध्ये चर्चेचा विषय आहे. या पत्रिका तयार केल्यात नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी. आहे त्या पेपरची घडी जर वेगळी केली तर त्याच्यातनं वेगळी पत्रिका तयार होते प्रत्येकासाठी. आणि हे प्रयोग लोकांना आवडायला लागले. त्यांना असं आवडायला लागलं की आपल्याला या कमी खर्चामध्ये वेगळी पत्रिका लक्षात राहील, लोकांच्या कायम स्मरणात राहील अशी एक वेगळी वेगळ्या प्रकारची पत्रिका अतिशय सोप्या माध्यमातून ती मिळू शकते. फक्त तुमचा विचार पॉझिटिव्ह पाहिजे. तुम्ही चांगला विचार केला तर हे सहज शक्य आहे. आपल्या उमेदीच्या काळात मुंबईच्या JJ स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेऊन आलेल्या प्रमोद कांबळे यांच्या हाताला त्या काळी काहीच काम नव्हतं. मग त्यांनी या निमंत्रण पत्रिका वेगळ्या आकारात साकारण्याचा कन्सेप्ट आणला आणि आता तो नगरमध्ये खूप लोकप्रिय झालाय. मूळतः शिल्पकार चित्रकार असलेल्या प्रमोद कांबळे यांना अशा 3D पत्रिका तयार करण्यात खूप रस आहे. एक वेगळ्या प्रकारचा आर्टिस्ट की ह्या पत्रिकांच्या विश्वात देखील इतक्या वेगळ्या प्रकारची कला वैविध्य आणि एक त्यातला एक म्हणतात ना की एक वेगळा आस्पेक्ट जोडणं त्या सगळ्याला आणि ते लोकांच्या काळजाला भिडेल अशा प्रकारे ते करणं, तर हा गुण प्रमोदजींमध्ये नक्कीच आहे आणि तो फारच अफलातून आहे. पत्रिकेवरील लेटरिंग, कॉपीराईट, रेखाचित्र आणि डिझाईन्स प्रमोदजी आजही स्वतःच करतात. प्रत्येक कार्यक्रमात प्रमोदजींनी साकारलेली पत्रिका हा चर्चेचा मुख्य विषय असतो. आपण म्हणूया ना की हा कुठल्याही बाजारात न मिळण्यासारखा अतुलनीय असा अशी पत्रिका ती तयार झाली. म्हणजे पाहणारा दाद दिल्याशिवाय राहतच नव्हता. 3D पत्रिका किंवा त्याच्यातली जी काही कन्सेप्ट आहे त्यातनं वेगळेपणा काय असू शकतो पत्रिकेचा, हे जर का खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर ते प्रमोदजींच्याकडेच तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आणि हे जे नाविन्य आहे ते त्यांनी इथून पुढे कायम टिकावं आणि त्याचं पुढे याचा वारसा अजून लोकांपर्यंत पोहोचावा हीच आमची सदिच्छा आहे. आजच्या व्हर्च्युअल जमान्यात पत्रिका सोशल मीडियावर पोस्ट करण्याची पद्धत रूढ झालेली असताना अहमदनगर मधील प्रमोद कांबळेच्या या पत्रिकांचं वेगळेपण आणि त्याला मिळत असलेली दादही मुद्दाम लक्षणीय आहे. मकरंद कुडके, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.